नामदार अमितजी भैया देशमुख साहेब यांची जन्मतारीखही 21 आहे. मला वाटतं हा चतुर संगम म्हणजे उत्तम नियोजनाचं द्योतक आहे असं म्हणावं लागेल. मी या ठिकाणी राज्याचे सन्माननीय वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हे शुगर्स बळवटी याचा चाचणी गळीत हंगाम शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न झाला. ते आपले लाडके नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब उपस्थित असलेल्या आदरणीय आई जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीमती काकडेजी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटीलजी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख लातूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार लातूर शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते ॲडव्होकेट दीपक सूळ व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण आपला सगळ्यांचा अधिक वेळ कारण आपल्याला नेत्यांचं मनोगत भाषण विचार ऐकायचे. तात्या इथे यार आहे समोर काय जागा त्यामुळे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि व्यासपीठा समोर उपस्थित असलेले सारे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मांजरा परिवारातल्या 8व्या प्रकल्पाचा शुभारंभ आज आपले नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वडिलांचा देवगुण आईंचा पायगुण आणि काकांचा हातगुण या प्रकल्पाला लाभलेला आहे. खरं म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हे सारं सुरू केलं 80च्या दशकामध्ये. 1970चं दशक 1980चं दशक साहेब असो ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची मुलं. तसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबही आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबही शेतीच करत असत त्या अर्थाने आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं. पण असा साधारणता समज समाजाचा नाही आहे. आमचे आजोबा आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेब नेहमी म्हणत असत जया अंगी मोठे पड तया यातना कठीण.
वाड वडिलांचा आशीर्वाद पुण्याई हीच खरी शिदोरी असते आपली. आमचे पंजोबा आदरणीय व्यंकटराव देशमुख साहेब बाबळगाव आणि पंचकृषी तर सोडा, आपण अनेक मैल इथे आदरणीय व्यंकटराव देशमुख साहेबांच्या बद्दल त्या काळामध्ये एक आदराची भावना, प्रेमाची भावना, जिव्हाळ्याची भावना, एखादा प्रवासी एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जायचं म्हटल्यानंतर त्याला कधी रिकाम्या हातानं किंवा उपाशी पोटी बाबळगाव येथून पुढे जिथे त्याचा प्रवास असे हे कधी पाठवलं नाही. म्हणून मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की समाजामध्ये तात्या एखाद घर एवढा काळ टिकणं हे सुद्धा काही साधी बाब नाही. हे आशीर्वाद असतात, ही पुण्याई असते, ही शिदोरी असते. नाही तर आमच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या काही कमी आहे का? असंख्य लोक आहेत जे आपल्यावर प्रेम करतात. तुमचं प्रेम, त्यांचं प्रेम हीच आपली शक्ती आहे असं मानून काम करणं हे आमच्या वाड वडिलांनी आम्हाला शिकवलं. मला आठवते आदरणीय शिवराज पाटील साहेब एकदा बोलताना आम्हाला बैठकीमध्ये त्यांचे असं सांगत होते की ते जेव्हा आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेबांना भेटत असत बाबळगावला तेव्हा ते दोन शब्द त्यांना सांगायचे, चांगलं करा. तर मागे काही नाही, पुढे काही नाही, चांगलं करा. आणि म्हणून हे जेव्हा आपल्या कानी पडतं तेव्हा मग आपण जेव्हा कार्य हातात घेत असतो तेव्हा आपल्या हातून काय घडलं पाहिजे याची जाणीव पदोपदी आम्हाला होत असते आणि चुकूनही चूक होणार नाही याची खबरदारी. आम्ही घेत असतो. मला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल तर अनेकांनी, तुम्हा सगळ्यांनाच त्यांचा अनुभव आहे. त्यांचे एक मित्र आहेत गुलाम वस्तानबी म्हणून, ते अक्कलकुवा इथे त्यांचं वैद्यकीय शिक्षणाचं झालं आहे. अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळ्याच्या शेजारी अक्कलकुवा इथं उभं केलं. ते अधूनमधून मला फोन करत असतात सुरुवातीपासून. ते माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला देखील लातूरला साहेबांच्या सूचनेवरून येऊन गेले. ते मला असं सांगत असत की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो हसतमुख दिलखुलास व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना साहेब असं विचारत असत कब आहे क्या है तर त्यांनी असं सांगायचं की मेरा ये काम है. त्यांनी त्यांच्या खाजगी सचिवाला बोलवायचं आणि ते सांगतात विलासराव देशमुख साहेब यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो काही काम घेऊन तर त्यांनी फक्त त्यांच्या अधिकाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं करून टाका. दोनच शब्द. तर ही परंपरा आणि त्या परंपरेनं या प्रकल्पाला जन्म दिलेला आहे हे सांगण्याचं तात्पर्य.
आपल्याला या निमित्ताने मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडावं असं वाटत. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, यांनी हे सगळं सहकाराचं जाळं इथं उभं केलं. मलाही मी जेव्हा विलास सहकारी साखर कारखाना उभा करायचं ठरवलं तेव्हा अनेकांनी त्यावेळेला खासगी कारखान्याचं धोरण निघालं होतं. अनेकांनी मला सुचवलं की खासगी तत्वावर हा कारखाना सुरू करा. त्या काळामध्ये समाजामध्ये हिंडत असताना सामान्य माणसाची जी भावना होती, मांजरासारखा एक दुसरा कारखाना उभा राहायला पाहिजे, आणि म्हणून मला आठवतंय 1999-2000 साली आम्ही आमचे सगळे काही सहकारी घेऊन सहकारी तत्वावर विकास सहकारी साखर कारखाना उभा केला. त्याच काळात खरं म्हणजे साहेबांच्या नावानेच तो कारखाना करायचा होता, पण साहेबांनी त्या काळात परवानगी दिली नाही. ते म्हणाले मी मुख्यमंत्री आहे, तुम्ही सहकारी संस्था सुरू करताय माझ्याच नावाने, मग तुम्ही हे जे नाही म्हणाले नाहीत त्यांनी, पण होही म्हणाले नाही. त्यामुळे आम्ही ते समजून घेतलं की याला थोडीशी इथं मान्यता नाही आहे. ते काही त्यांनी कधीच कोणाला खरं म्हणजे काही करायचं म्हटल्यानंतर नाही म्हणून कधी म्हटलेलं नव्हतं, पण आम्ही समजून घेतलं की थोडंसं आपण हे टाळावं म्हणून. मग ते विलास कारखान्यातलं ल चा बदल क मध्ये केला आणि विकास सहकारी साखर कारखाना त्या काळामध्ये आम्ही सुरू केला. मग त्यानंतर काही भावना होत्या लोकांच्या.